संजय राऊतांकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पिंक सरडा असा उल्लेख करण्यात आलाय. पिंक सरडा बारामती सोडणार असं ऐकलंय असं देखील राऊत म्हणालेत. गुलाबी रंग महाराष्ट्राला लाभदायी नाही, राज्यात भगवा जिंकेल किंवा तिरंगा जिंकेल, पिंक कधीच नाही असं देखील वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलंय. त्यामुळे संजय राऊतांकडून आता अजित पवारांचा उल्लेख हा पिंक सरडा असा करण्यात आलाय. पिंक सरडा बारामती सोडणार असं ऐकलंय असं देखील वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलंय. गुलाबी रंग महाराष्ट्राला लाभदायी नाही, राज्यात भगवा जिंकेल किंवा तिरंगा जिंकेल, पिंक कधीच नाही असंही राऊत म्हणालेत. सुप्रियाताई लाडकी बहीण आहे महाराष्ट्राची आणि या बहिणीसाठी महाराष्ट्र लढला, लक्षात घ्या. महाराष्ट्रातले ज्या तुमचे जे भाऊ आहेत लाडके, त्यांनी रंग बदलला, ते काय पिंक झाले. पिंक सरडा रंग बदलतो, अचानक पिंक कसा होऊ शकतो गुलाबी. आणि आता हा पिंक सरडा बारामती सोडणार असं मी ऐकलेलं आहे. कुठे जाणार मला माहीत नाही, पण हे सांगतो गुलाबी रंग महाराष्ट्राला धार्जिणा नाही. आमचे बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे हिंदुहृदय सम्राट, तिरंगाचं रक्षण जर कोणी करेल तर भगवा करेल, आणि आम्ही करतो आहोत. त्याच्यामुळे आता पिंकची काळजी नाही, पिंक गेला. आता आपल्याला रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. तर संजय राऊतांकडून आता अजित पवारांचा उल्लेख पिंक सरडा असा करण्यात आलाय. याच संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेत राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण. सूरजजी, तुमचं लोकशाही मराठीमध्ये मनापासून स्वागत. संजय राऊतांनी आता अजित पवारांचा उल्लेख पिंक सरडा असा केलाय, काय प्रतिक्रिया द्याल? संजय राऊत हे मानसिक रुग्ण आहेत, त्यांना उपचाराची खूप गरज आहे. वारंवार ते महाराष्ट्रामध्ये गरळ म्हणजे गरळ वखड्यामध्ये एक्सपर्ट झालेले. त्यांचा ज्या ज्या वेळी तोंड उघडतात त्यावेळी द्वेष भावना ही त्यांच्या तोंडातून असते. मग ते कुठल्याही पक्षाबद्दल ते काही तोंड उघडल्यानंतर चांगलं बोलतील अशी अपेक्षा तर कधीच त्यांच्याकडनं कोण करू शकत नाही. अशा या मानसिक रुग्णाच्या उपचाराचा खर्च राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उचलायला तयार आहे. त्यांनी तात्काळ उपचार करून घ्यावा. जर त्यांचा उपचाराला कुठं काय अडचण येत असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. आम्ही सरकारमध्ये आहोत, त्यांचा चांगल्या ठिकाणी उपचार कायमस्वरूपी करून देण्याची हमी जबाबदारी आम्ही उचलतो. नक्कीच सूरजजी, खरं तर राऊत असं पण म्हणाले की आता पिंक सरडा हा बारामती सोडणार असं ऐकलंय, काय वाटतं या बोलण्यामध्ये, या वक्तव्यामध्ये कितपत सत्यता असेल? संजय राऊत दरवेळी म्हणायचे सरकार पडणार, सरकार बदलणार, आमचं येणार. हे संजय राऊत म्हणजे लबाड दांडग्याच्या गोष्टीतल्या त्या लहान मुलासारखे आहेत. काही त्यांच्या बोलण्यामध्ये तथ्य नसतं. अशा या मानसिक रुग्णाच्या शब्दाला तुम्ही सुद्धा किंमत देऊ नये अशी आमची तुमच्याकडनं पण अपेक्षा आहे. ही लोक तोंड ज्या वेळेस उघडतात त्यावेळेस कुणाच्या बद्दल तरी द्वेष आणि वाईट हेच विचार करणारीच त्यांची भावना असते. त्यामुळं अशा लोकांबद्दल किती महत्व द्यायचं हे तुम्ही सुद्धा ठरवलं पाहिजे. आणि अशा मानसिक रुग्णाचा खर्च आम्ही उचलण्यासाठी तयार आहोत हे आपल्या माध्यमातून संजय राऊतांना सांगा. नक्कीच धन्यवाद सूरजजी आपण लोकशाही मराठीला दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.